पीक विम्याच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पीक विम्याच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शेतकरी एकजूट जिंदाबाद, शेतकरी एकजूट जिंदाबाद। नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, इमामच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। 2020 पीक विमा मिळाला हे बघा, आम्ही यापूर्वी आक्रोश व्यक्त केला, ठिय्या केला, मात्र इतकं करूनही प्रशासन जागं झालं नाही। आमच्या न्याय हक्काच्या मागण्यात आम्ही काय भीक मागत नाही आहेत, हे आमच्या हक्काचं आहे आणि हक्काचं देत नाहीत म्हणून आज हासूड घ्यायची वेळ आमच्यावर आली आहे। आणि या हासूड, ह्याची वादी आणि शेतकऱ्याचा संताप या प्रशासनाने लक्षात घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात। अहो, मागण्या बी किती आहेत, पीक विमा द्यावं जो आम्ही भरलेला आहे, त्याचा आमचा पाऊस पडा 13 लाख दृष्टी जाऊन तुम्ही आम्हाला पीक विमा देत नाहीत, हा कसला न्याय, हा कसला पॅटर्न आहे, हा शेतकऱ्यांना देशोधडीचा लावण्याचा पॅटर्न आहे आणि देशात बोंबलत घेऊन फिरा म्हणतात, हे खूप चुकीचं आहे। ह्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे, आमच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, किती दिवस आम्ही दुष्काळी म्हणून फिरणार, नुकसान भरपाई दिली पाहिजे, यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आज। शासन लक्ष देणं हो, ठिय्या केला, आक्रोश केला आणि शासनाला जर ह्याचा कसल्याही प्रकारचं जर लक्ष द्यायचं नसेल तर मग हे हासूड घ्यायची वेळ आली। तुम्हाला माहिती आहे का, आम्ही ज्या वेळेस नांगरतोत ना त्यावेळेस बैल पण आमच्या खांद्यावर हासूड वाटला सरळ चलतो। आज आम्हीच निवडलेले, आमच्याच पैशावर पगारी घेणारे दुर्लक्ष करतात म्हणून हासूड घेऊन आलो आम्ही आज। कुठं आम्ही 10,000 शेतकरी उपोषणाला बसणार, हे लक्ष नाही दिलं तर।